आणि आता बातमी आहे राज्यातल्या राजकारणाची. आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावरती कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळते. या दोन्ही नेत्यांमधील वादावरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना वर्षा बंगल्यावरती बोलावलेलं होतं. वर्षा बंगल्यावरती काल रात्री तब्बल 2.5 तास बैठक झाली. मात्र या बैठकीमध्ये कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. राणा आणि कडू आज सकाळी 9 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरती भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतर पत्रकार परिषद होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे राणा कडू वादावरती आता नेमका काय निर्णय होतो, हा वाद मिटणार की चिघळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले असा आरोप राणा यांनी केला आणि कडू यांनी त्यांना पुरावे देण्याचं आव्हान दिलेलं आहे. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. बच्चू कडू यांनी राणांना 1 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. अखेर अमरावतीच्या दोन्ही आमदारांमधल्या संघर्षामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केलेला आहे, परंतु अजूनही कोणताही ठोस तोडगा यावरती निघालेला नाही. तर या बैठकीच्या पूर्वी नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात. मी तुमच्या मागणीवर ठाम आहे की रवी राणांनी माफी मागावी म्हणून. प्रश्नच नाही, इतकी मोठी बदनामी केलेली आहे त्याबद्दल तर आम्ही आमची भूमिका स्पष्टच आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर 1 तारखेचं आंदोलन अटक. हा, ते 1 तारीख काही झालं तरी राहणारच आहे. तोडगा निघाला तर 1 तारखे आंदोलन होणार आहे का? 1 तारखेला तोडगा निघाला तर विषय नाही, पण कार्यकर्ते येणार आहेत सगळे. पाहू तिथे मग कार्यकर्ते सगळे येणार आहेत, ते काही थांबायला तयार नाही आहे. ते म्हणतात आम्ही 1 तारखेला येतोच. 1 तारखेला सगळे मिळून तिथं निर्णय घेत आहे. तुम्हाला या सरकारमध्ये म्हणजे सन्मानजनक वागणूक मिळत नाही असं म्हणायचं आहे? आता ह्या राणामुळे हा विषय आला. सरकारने राणाच फक्त हे करत आहे, त्याच्यामुळे हा विषय आला. राणाला एवढा भाव का दिले जातात काय वाटतं? तर राणामुळे सरकारचं पुन्हा बदनामी वाढली तरी त्याच्यावर का फिदा आहे मला माहित नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.